आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94 23 81 03 93 94 22 18 83 76। भेवईवाडी नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी आज मतदान होते। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। एकूण 13 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी मनसेचे 2 शिलेदार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 7 आणि 8 मध्ये मनसेने आपल्या 2 जागा लढवल्या आहेत आणि ते दोन्ही उमेदवार सचिन तावडे आणि तुषार चिले आपल्यासोबत आहेत। आपण प्रथम जाऊया सचिन तावडे यांच्याकडे। सचिनजी, तुम्ही आता मतदान करून नुकतेच बाहेर आलात, एकंदरीत तुमच्या प्रभागात तुम्ही केलेला प्रचार असेल आणि तुम्ही राबवलेली प्रचार यंत्रणा असेल, या सर्व बाबतीत काय वाटतंय, किती मतांनी तुम्ही विजयी व्हाल? मी आता जास्तीत जास्त मतांनी विजयी होणार आहे, कारण आत्ताच्या जनतेचं कालचं कौल वगैरे आहे की त्यांना आम्ही असं आश्वासन केलं होतं की तुम्ही निर्भीडपणे या, आता तुम्ही दहशतीखाली राहिला तर पुढचे 5 वर्ष परत दहशतीखाली राहाल तुम्ही, त्यामुळे आता तुम्ही निर्भीडपणे जर बाहेर आलात आणि मतदान केलं तर पुढचा जो काळ आहे तो आपल्या विकासाकडे आपण वाटचाल करणार आहोत। आणि एवढा रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे की आज मतदानाला खूप माणसं बाहेर पडत आहेत आणि ह्या याच्यामध्ये म्हणजे 100% मतदान होणार आहे। हे होते तावडे, त्यांनी सांगितलं की 100% मतदान होणार आणि परिवर्तन होणार असंही त्यांनी सांगितलं। आता आपण दुसरे उमेदवार मनसेच्या जे प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक रिंगणार आहेत तुषार चिले, तुषारजी काय सांगाल, कसा आहे मतदारांचा रिस्पॉन्स? एकच वाक्यात सांगतो, बहुमताने आपला विजय आहे आणि खूप सुंदर रिस्पॉन्स आहे। सकाळ मी इथे बूथवर सकाळी 6 वाजता आलो आहे, सगळी अरेंजमेंट बघितली, आपल्या गव्हर्नमेंट सर्वंटनी खूप सुंदर काम केलेलं आहे, लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत आणि माझा विजय 100% आहे। तुमच्यासोबत आणि तू मनसेची एक जागा आहे, त्याबद्दल मी तर एवढं सांगतो की आमच्या दोघांच्या सीट एकदम कन्फर्म आहेत आणि बहुमताने आपण निवडून येणार आहोत। हे होते मनसेचे दोन्ही उमेदवार, दोन्ही शिलेदार होते। त्यांनी सांगितलं की मनसेच्या ज्या दोन्ही जागा आहेत त्या मोठ्या फरकाने विजयी होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन अजय सह श्रीधर साळुंखे, सिंधुदुर्ग लाईव्ह, वैभववाडी। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।